युद्धाच्या वेळेस ज्या वेळेस देशाचं रक्षण करायचं असतं त्यावेळेस लष्कर हा एक मुख्य भाग असतो. आपण अहमदनगर शहरातील केके रेंज या ठिकाणी आलो आहे. या ठिकाणी युद्धाची सराव कसा केला जातो, युद्धाची प्रात्यक्षिक दाखवली जातात. रणगाडे तसेच लष्करांची जे लष्करी साधनं असतात त्यामध्ये हेलिकॉप्टरद्वारे कशा प्रकारे फायरिंग केली जाते, तसे रणगाड्याद्वारे कशा प्रकारे फायरिंग केली जाते याची प्रात्यक्षिक ही केके रेंजमध्ये दाखवली झाली. 2 किलोमीटर 4 किलोमीटरच्या लांब लांब टप्प्यांमध्ये या रणगाड्यांच्या माध्यमातून फायरिंग केली जाते. तसेच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून देखील कशा प्रकारे युद्धाच्या वेळेस फायरिंग केली जाते याची प्रात्यक्षिक ही केके रेंजवरती दाखवली जाते. तब्बल 36,000 एकर वरती पसरलेला हा केके रेंजचा परिसर आपण लांब लांब पल्ल्यामध्ये ज्या वेळेस फायरिंग केली जाते ते कशा प्रकारे ती फायरिंग केली जाते, युद्धाच्या वेळेस नेमकी कशी परिस्थिती असते आणि कशा प्रकारे हे रणगाडे कसं लष्करी आर्मी वगैरे कशा प्रकारे काम करते ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. ability to engage a static conflict target by laser beam static following mode is freedom of action to gunner for effective target engagement in various conditions. Please take your attention towards target number 6. The BMP platoon will now engage the target area by moving head on. We will decide on the objective. Infantry combat vehicles provide intimate fire support to the dismounted strip till physical assault is carried out. On the dance ranks from half light is being carried out at best assault speeds with a momentum and shock effect. The advantage of the assault conforms to the advantage of the objective to ensure complete degradation of enemy. The effect of tank firing and roll of tank engines will cause psychological paralysis in the defender.